प्रकार काय आहे हे तिला समजवायला हवं. आपले आई नाना आपल्याला विश्वासात घेत नाहीत असं तिला वाटतं का माने? तुम्ही फार विचार करताय. ती समजून घेईल सगळं. ती खूप मोकळ्या मनाची आहे. कधीपासून मेढ्यासारखा बोलतोय? अगं पण खरं तेच बोलतोय. आपलं लग्न होणार आहे. तू माझी बायको, मी तुझा नवरा. आपल्या दोघांचं लग्न. शुभ मंगला सावधान. बघा, या कामात जरा जरी चूक झाली ना माझं करोडोंचं नुकसान होणार आहे. मी रस्त्यावर येईन बेडेकर. नाही, मी असं कसं होऊन देईन? नाही, मी कॉल कट करतो. मला तिकडे लगेच पोचायला हवं. हा 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 ओके 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 ठेवा ठेवा तुम्ही आणि टेक केअर. एनी प्रॉब्लेम? टोलनाक्यावर कंटेनर अडवलाय. बेडेकर गेले तिथे. सुमन, हे असं आपलं नशीब असत. आपल्याला वाटत असत की सगळं काही सुरळीत चाललंय. नाही, आपलं नशीब असे आहे का टोलनाक्यावर नेऊन आपल्याला असं टोलवत सगळं होत्याच नव्हतं होऊन जात. तुझ्या बिझनेसचा प्रॉब्लेम तू माझ्या लालीशी तर लावत नाहीयेस ना? लावी नाही कदा. अरे देवा, एवढं सगळं होऊन सुद्धा पुन्हा पहिले पाढे 55. तुला ना काळजी करण्याचं व्यसन लागले. हो, म्हणतेस ते कदाचित बरोबर आहे. असा सुमन काळजी तोच करतो त्याला काळजी असते. लाली आपल्या सासरी खुश आहे देव. सुमन, माणूस स्वतःचा स्वतः दुश्मन असतो ग. त्या लालीचे प्रताप विसरू नकोस. प्रताप? हा, हॅलो गुप्ता साहेब, पहचाना? गुप्ता साहेब, एक तकलीफ है. चाहे आपके कानों तक बात पहुंच गई. ये फिर गुप्ता साहब, आप जरा विक्रम को समझाइएगा. जुने खड्डे परत भरावे लागणार. नहीं नहीं गुप्ता साहब, आपको नहीं. आप सिर्फ वो कंटेनर की बात दिखे ना. नहीं नहीं मैं जो भी कॉम्पनसेशन हो देने के लिए तैयार हूं. हाँ हाँ
अरे क्या बात कर रहे हो गुप्ता साहब, अरे कल का सूरज निकलने के पहले मैं आपके घर में पहुंच जाऊंगा। ठीक है ठीक है, आप कहते हैं तो होटल में मिलेंगे, वहां पे सब निपटा देंगे। ठीक है, थैंक यू थैंक यू। बोलत त्यांच्याशी होतास पण ऐकवत मात्र मला होतास। काय सुमन, विक्रम नावाचा एक ऑफिसर होता, बिझनेस मधले सगळे पेपर वगैरे क्लिअर करायचा। हे मी कधी फ्रॉड केला नाही, पण काय बिझनेस मध्ये काही लोकांची मर्जी सांभाळावी लागते, नाहीतर हा बिझनेस आपल्याला कुठे येत। कारण आपली सिस्टमच अशी आहे ना, कधी आपल्याला लोळवून टाकेल ही सांगता येणार नाही। एक दिवसापूर्वी हा विक्रम माझ्याकडून दुखावला गेला होता, आता वेळ त्याची आहे, त्यामुळे आता तो फणा बाहेर काढतो। सुमन, आपलं गणित कधी कुठे फसेल हे कधीच सांगता येत नाही आपल्याला। देव कोड्यात बोलण्यापेक्षा सरळ का नाही बोलत आहेस? सुमन, तुझ्या मुलीला हा कोण सोम्या गोम्या सुरेश त्रास देतोय? नाही, सबनीसांच्या सुनेला सुद्धा उद्या त्याने त्रास द्यायला सुरुवात केली तर कोण वाचवणार आहे तिला? सांग ना, तिच्या चुकांवर कोण पांघरून घालणार आहे? सुमन, तुला तिची वाक्य आठवत आहेत का? मामा, हा सुरेश मला त्रास देतो, सारख्या धमक्या देतोय, सारखा सारखा फोन करतोय, आठवत आहेत ना? किती दगडांवर पाय ठेवणार आहे सांग ना मला। प्रॉब्लेम शोधून त्याचं सोल्युशन नको काढायला? बोल ना सुमन, बोल ना। नाही का उत्तर असणारच, कारण कात्रीत पकडलं ना मी तुला। कुठे निघालीस? बाईस सुरेश कोण आहे? अरे तो मला माहित नाही। म्हणजे असेल तिचा कोणीतरी मित्र। अरे पण तुला तुझे प्रॉब्लेम कमी आहेत का? तो कंटेनर अडकलाय ना। माझे प्रॉब्लेम मी सोडवतो सुमन, त्याच्यापासून पळत नाही, मी त्यांना फेस करतो। पण तुमचं काय ग, तुमची सतत पळापळ चालली असते ही सर्वासर्व कशासाठी? आता राजनला भेटायला जाते तशी सुरेशला भेटायला जात असणार हो ना? आता राजन भेटल्यावर त्या सुरेशला डच्चू दिला असणार, फसवलं असणार। बोल ना, उलट तपासणी केल्यासारखे का प्रश्न विचारतोयस मला? कारण आपल्या लालीचं लग्न नीट व्हावं, ती सुखात राहावी म्हणून, तिच्या चारित्र्यावर कोणी शिंतोडे उडवू नये म्हणून, कळलं? तेव्हा मला कळायला पाहिजे की हा सुरेश कोण आहे। मला फार डिटेल्स माहित नाहीयेत। काय उत्तर मिळालंय मला? तू स्वतःच्या मुलीच्या भविष्याशी असं कसं काय खेळू शकते ग? त्याने काय म्हणू काय तुला? आंधळी का बहिणी? बोल ना। तर माझं जाऊ दे चल। राजन किंवा राजनच्या आईने उद्या येऊन तुला हे असले प्रश्न विचारले तर तू काय सांगणार आहे? ही अशी उत्तरं देणार? मला काही माहिती नाही, माझी उलट तपासणी तुम्ही का करताय म्हणून? सुमन।
काय संपतराव, कसला विचार चाललाय? नानांचा नेहमीसारखाच. हो नेहमीसारखाच. नानाला लोळल्याशिवाय त्याचा विचार कसा जाईल माझ्या डोक्यातून? स्वतःला शहाणा समजतोय. त्या कुलकर्ण्यांशी गाठी बिटी वाढायला लागल्या ना तेव्हाच मी समजलो आपल्या मुलीच्या लग्नासाठी मागे लागला हा नान्या. हुशार आधी वाडीवर घाला घातला आता मुलीवर. होय ना? रस्ते वेगवेगळे असले तरी ठिकाण एकच आहे, नानाची वाडी. फार उडायचा प्रयत्न करतोय हा नाना. 2 करोड याच्या वडिलांनी तरी कधी पाहिले होते का? 2 करोड. आता बघ, कुठकी कवडी सुद्धा मिळणार नाही तुला. आणि तुझ्या राजश्रीला माझ्या घरची सून करून आणणार. पण आनंदराव जे करतायत तेवढ्याने तुमचा हेतू साध्य होईल? अहो, वाडीच्या वेळेत जसा बोबाटा केलात ना तसा बोबाटा याही वेळेस होऊन जाऊ दे की होणार होणार. उलट या वेळेस तर अधिकच होणार. गावातलं शेंबड पोरग सुद्धा म्हणेल आपले आनंदराव राजश्रीशी लग्न करतायत. थोडक्यात तुम्ही नानांना खपवूनच दम घेणार. अटॅक आला पाहिजे त्या नान्याला. तिकडे त्याच्या अंत्ययात्रेची तयारी आनंदराव करत असणार. एकच प्यालाचे बोर्ड ऑफ डायरेक्टर चेअरमन त्या राजश्रीची डायरेक्ट लखतर लखतर काढून टाकणार. ऐक बापरे, तुला माहिती आहे माझ्या स्वतःच्या खऱ्या लग्नात सुद्धा मी एवढं नाचणार नाही कधी. तू स्वतःला माझा बालमित्र समजतोस ना रे? मग मैत्रिणीला त्रास द्यायला तुला काहीच वाटत नाही? वाटत ना, भीती सुद्धा वाटत तुमची. नाईलाज आहे, लग्न करावंच लागणार. मी हे लग्न करेन असं वाटत तुला? नाईलाज आहे, लग्न करावंच लागणार. मी हे लग्न करेन असं वाटत तुला? नाही, पण आमचे आबा माहिती आहेत ना तुला, त्यांच्या डोक्यात एखादी गोष्ट एकदा बसली की संपला विषय. वाडीवरून शिकली नाही आहेस का तू? त्यांच्या एकदा डोक्यात आलं की विषय संपला. तुला माहितीये अग, खरंच आमचे आबा माझा प्रस्ताव घेऊन तुझ्या नानांना भेटायला. ऐकू आलं ना तुला? माझा प्रस्ताव घेऊन तुझ्या नानांना भेटायला गेले होते. आता एवढा टॉल हँडसम मुलगा म्हटल्यावर तुमचे नाना ना कसं म्हणतील नाही का? शिवाय आमचं कुटुंब, त्याचा एवढा दबदबा मान मराठा, हो म्हणण्याशिवाय पर्याय होताच कुठे त्यांच्याकडे? आनंदाने नाचूच लागले ते. काय ना, माझ्या नावातच आनंद आहे, त्यामुळे होतं काय, कोणी माझं नाव घेतलं की झालं आनंदी, कोणी माझं नाव घेतलं की झालं आनंदी. तू सुद्धा माझं नाव घे आणि हो आनंदी. ए ए, एक मिनिट, पण तू काय नाव घेशील?
आनंदराव कस घेशील आनंदराव हा जमेल ना बघ बघ घे घे बघ तू सांगितलंस मी ऐक आता निघायच अग तू वाडी विकली असं म्हणाला होतास आठवतय होतारडा तुला आणि तुझ्या वडिलांना वेड लागलंय निघ ए राजेश्री हे बघ तू असं बोलत जाऊ नका माझ्याशी असं नाही असं नाही असं नाही हे बघ स्टॅच्यू अरे स्टॅच्यू म्हटल्यावर थांबायचीस तू लहानपणी ऐक ना कडक लक्ष्मी मारते काय अरे लागताय ना मला एक काम कर घरी जा आणि कन्फर्म कर मग माझ्याशी बोल ना एक लक्षात ठेव लग्न आपल्या दोघांचं होणार आहे शुभ मंगल सावधान तुझ्याशी बोलत नाहीये हो रिअली तुला माझी पर्वाच नाहीये परवा नसती तर असं धावत पळत आलो असतो का काय अरे गाडी मागून पळत होतास की गाडी चालत होती आणि तू आत बसून धावत होतास तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसली होती ती माय गुडनेस नो पिक्चर नो हॉटेल नो क्लब आई बघा ना कशी माझी मस्करी करतोय बाज झाली आता मस्ती हातपाय धुवून घे आणि जेवायला ये दुपारपासून कोणीतरी जेवलं नाहीये इथे यालाच म्हणतात आई आई साहेब तुम्हालाच फक्त तुम्हालाच माझी काळजी अहो सकाळपासून फक्त चहा आणि नाश्ता मी होती तुमची मस्ती तुम्हाला जेवून जा म्हटलं तर तुम्ही नको म्हणाला मी ललनाविषयी बोलते अरे काय झटक्यांवर झटकेच देत आहेत संपूर्ण दिवस माझी वाट काय बघतेस जेवत काय नाही व्हॉट्स रॉंग विथ यू लल्ला तू जरा मस्करी कमी कर रे जा आवर जा सरंजाम आहे हो निघतोच आहे मी साहेब ही गाडीची चाय आणि हा मोबाईल थँक्यू सरंजाम आहे दिवसभर होतात कुठे तुम्ही साहेब सगळं सांगतील मला जायला हवं ना काय सरंजामे मला असं एकट्याला सोडून जात आहे काल म्हणाले लो जा तर तुम्ही थांबलेलात आज मला इकडे प्रोटेक्शनची गरज आहे तर तुम्ही चाललाय बरोबर नाही या पाल्हाळ नकोय अगं ए सरंजामे मी चांगला इकडून मीटिंग साठी बाहेर पडलो होतो तर हे ती जाहिरात आठवते ना पेपरात आलेली जागा दाखवायला घेऊन गेले अलिबाग जवळ म्हणाला माझी सेक्रेटरी आहे पण माझ्यावर खूप बॉसगिरी करतात लल्ला तू म्हणालीस ना बरोबर आहे मी यांना नोकरीवरून काढून टाकतो झालं तुझं खोटं बोलून जा आणि आवर लल्ला तू म्हणालीस ना बरोबर आहे मी यांना नोकरीवरून काढून टाकतो झालं तुझं खोटं बोलून जा आणि आवर लवकर जेवूया तुला नंतर हिला घरी सोडायला जायचंय का ए नाही या मी खूप थकलोय राजन नको आई माझी मी जाईन आताच जाते अग राग अगदी नाकावर बसलेला जेवताना मला कंपनी दे मग मी तुला घरापर्यंत कंपनी दे कशाला उगाच त्रास घेतोय थकलायस तू
आराम कर। तेरे लिए तो जन्म दिल भी हाजिर है। आलच मी आई मी आले। दोघ भातुकलीच्या खेळाप्रमाणे रुसव्या फुगव्याचे खेळ खेळतात। यांच्या या दोघांचा खेळ माझ्या नोकरीच्या मुळाशी येऊ नये म्हणजे झालं। ऐसा येतो मी। येईल नाही, इथे वाढीतच गेलीये। अंधार पडेपर्यंत काय करत होतीस ग? त्यावेळी वाडीत करत काय असतेस? झपाटली गेली नाहीयेस ना श्री तू? मी माझं लग्न ठरवलंय। अजून ठरवलं नाही पण मुलगा चांगलाय म्हणून। म्हणून म्हणजे तुम्ही माझं लग्न ठरवलंय? ह्या वेळी तो खोटा नव्हता बोलत। कोण तो? त्याच्याशी माझं लग्न ठरवताय। त्याने फोन केला होता का तुला? फोन कशाला करायला हवा? सरळ समोर येऊन उभा राहिला, मला चिडवत नाचला। नाचला? मला आनंद नाही, आनंद राव म्हणायचं। आई नाना, तुम्ही माझं लग्न त्याच्याशी लावून देताय? मी तुम्हाला इतकी नकोशी झालीये का? हे श्री, अगं खोटं आहे। आम्ही आमची अक्कल गहाण टाकलेली नाहीये। मग तो आनंद माझ्यावर हक्क का गाजवू लागलाय? काय आता तुम्हीच म्हणालात ना मुलगा चांगला आहे। अगं तो तू आधी शांत हो। हे बघ, आम्ही ज्याला चांगला म्हटलं तो आनंद नाही। अग आम्ही असं कसं करू श्री? मग तुम्ही कुठल्या मुलाविषयी बोलत होता? तो अजून ठरलं नाहीये, जेव्हा ठरेल तेव्हा सांगू, नाही तर परत रडत बसेल। पण मला कळून दे ना। नको, जीवाला घोर कमी काय आमच्या आणि तुझ्या? राजन सबनीसने तुझ्या मनात घर केले नक्की तोच। काय झालं आनंदराव? आई साहेब, तुमच्या आवाजाला काय झालंय? असं असं का बोलता बा? तुम्ही आहात का? तुम्ही आहात का? आम्हाला वाटलं। आम्हालाही वाटलेलं। काय तुम्ही सुधारले असाल? बोहल्यावर चढेपर्यंत दारूच्या थेंबालाही स्पर्श करणार नाही। पाळलाय मी शब्द आबासाहेब, शब्द पाळलाय मी।